नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर पाहूया आताच आलेली महत्त्वाची बातमी. एक घास गरिबांसाठी या उपक्रमा अंतर्गत उमापूर टू व्हीलर मेकॅनिक युनियन तर्फे 15,000 रुपयांचा किराणा अनाथ बेघर गोरगरिबांना वाटप. उमापूरमध्ये एक घास गरजूवंतांना ह्या सुरू केलेल्या उपक्रमासाठी टू व्हीलरची सर्वच फिटर मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिलाय. टू व्हीलरच्या गॅरेजवर काम करणारी ही सर्व मुले तशी गरीब कुटुंबातली. कुणाचे भरपूर शिक्षण झालेले तर पुढे शिक्षणासाठी पैसे नाहीत, म्हणून रोजीरोटी भागावी याच उद्देशाने ही तरुण मंडळी दिवसभर घाम गाळून कोळशाप्रमाणे हात काळे करून संसाराचा गाडा पुढे ढकलण्याचे काम करतात. दिनांक 12 जून 2020 रोजी 4 वाजता सर्व फिटर तरुण मंडळी सहारा ऑटोमोबाईल्समध्ये गावातील बेघरांसाठी एकत्र येतात. 1.5 महिना पुरेल एवढी मोठी किराणा सामानाची किट तयार करतात. ही किट घरपोच खऱ्या गरजूवंतांना पोहोच करण्याचे काम हे लोक करत आहेत. या कार्यक्रमासाठी पत्रकार अझहरभाई इनामदार, पत्रकार हवाले साहेब, ग्रामपंचायत सदस्य मुबारकभाई, गावातील प्रतिष्ठित नागरिक अशफाकभाई, महेंद्र अकोलकर, समीरभाई सौदागर, नाटककर साजिदभाई हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी टू व्हीलर युनियनचे अध्यक्ष अल्ताफभाई, उपाध्यक्ष सय्यद अली तर सचिव सुधाकर आहेर यांनी विशेष प्रयत्न केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील सुळे, राहुल भैया, अण्णासाहेब मोटे, अमोल हिंगे, बप्पा सांगुळे, महेश चेडे, शायदभाई, मतीनभाई, शुभम ठाकूर, इरफानभाई, इस्लामभाई, मुदस्सरभाई, नदीमभाई, कानिफ शेंबडे, पप्पू विष्णू. टू व्हीलर युनियनचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.